दिल्लीतील उदयनराजे अमित शहा भेटीवरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. उदयनराजेंना उमेदवारीसाठी दिल्लीत 5-5 दिवस वेटिंगला ठेवलं हा शिवरायांच्या गादीचा अपमान आहे, याचा उदयनराजेंनी विचार करायला हवा असं म्हणत राऊतांनी टीका केली. नागपूर लोकसभेतील निवडणुकीत प्रमुख लढतीचं चित्र स्पष्ट झाले. भाजप नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्ध काँग्रेसने शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली. लोकशाही वाचवण्यासाठी नागपुरातील जनता आपल्या सोबत असल्याचं विकास ठाकरे यांनी सांगितलं. भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेसनं डॉक्टर प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जागेवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती, मात्र काँग्रेसनं प्रशांत पडोळे यांना संधी दिली. राज्यात आणखी एक काका पुतळा संघर्ष दिसून येतोय. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे एकूण 8 पुतणे आज शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. शहाजी बापूंचे पुतणे संग्राम पाटील यांनी शहाजी बापूंवर सडकून टीका केली. जाडी डोंगर पाहून झाली, आता वास्तवाचं भान आलं असेल अशा शब्दात त्यांनी शहाजी बापूंवर टीका केली. शिवतारे आज महत्वाची घोषणा करणार आहेत. शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक त्यांनी बोलावली. या बैठकीत ते महत्वपूर्ण राजकीय घोषणा करणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार की नाही हे ते स्पष्ट करतील. त्यासाठी त्यांनी तातडीची बैठक सासवडमधल्या कार्यालयात बोलावली, त्यामुळे शिवतारे काय निर्णय घेणार याकडे लक्ष. महाविकास आघाडीचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांच्या मोदीबाग निवासस्थानी धंगेकर यांनी पवारांची भेट घेतली. धंगेकरांसोबत काँग्रेसचे मोहन जोशीही बैठकीत उपस्थित होते. अमरावती लोकसभा मतदारसंघात उमेदवार घोषित केल्यानंतरही महाविकास आघाडीत कुरगुड यांचं राजकारण सुरूच आहे. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात काँग्रेसच्या बळवंत वानखेड यांचं नाव जाहीर करण्यात आलं. मात्र महायुतीकडून जर नवनीत राणांना उमेदवारी जाहीर झाली तर त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचाच उमेदवार असावा असा सूर निर्माण झाला. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भाजपला मोठा धक्का बसलाय. माजी आमदार आणि भाजप नेते शिवशरण पाटील बिराजदार यांच्या भावानं शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकलाय. प्रशांत पाटील बिराजदार हे शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उदयनराजे भोसले यांच्यामधील बैठक सकारात्मक झाली. आज किंवा उद्या भाजप उदयनराजेंची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या जागेवरून अमित शहांनी उदयनराजेंशी चर्चा केली. बैठकीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळे उपस्थित होते. वर्ध्याचे नितेश कराळे गुरुजी आज पुन्हा पवारांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल झालेत. गेल्या आठवड्यातही त्यांनी पवारांची भेट घेतली होती. कराळे गुरुजी वर्ध्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पवारांनी आदेश दिल्यास ही निवडणूक लढवणार अशी त्यांनी माहिती दिली.